नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाची साधने म्हणजे काय याची माहिती घेणार आहोत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा केलेला अभ्यास, म्हणजेच इतिहासाचा अभ्यास. हा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काही इतिहासाच्या साधनांची आवश्यकता असते. ती साधनं कोणती, त्या साधनांचे प्रकार कोणते हे आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूयात. ऐतिहासिक अवशेष. भूतकाळात मानवाने वापरलेल्या वस्तू ज्या आजही सापडतात अशा सगळ्या वस्तूंना आपण ऐतिहासिक अवशेष म्हणतो, आणि याच अवशेषांचा आपल्याला इतिहासाचा अभ्यास करताना उपयोग होतो. इतिहासाची जी साधनं आहेत त्या इतिहासाच्या साधनांचे तीन प्रकार आहेत, भौतिक साधनं, लिखित साधनं आणि मौखिक साधनं. आता पुढे आपण या प्रत्येक प्रकाराविषयी माहिती जाणून घेऊयात. भौतिक साधनं म्हणजे काय? भौतिक साधन म्हणजे पुरातन काळातील जे काही अवशेष होते ते भूकंप, महापूर किंवा अन्य कुठल्या तरी प्रकारच्या आपत्तीमुळे जमिनीखाली गाडले गेले होते. आणि जसा जसा आपण इतिहासाचा शोध घेत जातो त्याचप्रकारे ते अवशेष आपल्याला जसेच्या तसे बाहेर काढण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीनं जमिनीचं खोदकाम करावं लागतं. आणि ह्या सगळ्या खोदकामाला पुरातत्वीय उत्खनन असं म्हणतात. आणि हे उत्खनन करून, हे खोदकाम करताना ज्या काही आपल्याला वस्तू सापडतात, जे काही वस्तूंचे अवशेष आपल्याला सापडतात त्याचा आपण अभ्यास करतो, आणि ह्या सगळ्यांना आपण भौतिक साधनं म्हणतो. तुम्हाला दिसत असेल एका चित्रामध्ये तुम्ही नाणी पाहताय, ही नाणी देखील भौतिक साधन आहेत. या नाण्यांवरनं देखील आपल्याला इतिहासाबद्दल बऱ्याच गोष्टी समजून येतात. हे नाणं कोणत्या राजाच्या काळातलं आहे, नाण्यावरती काय लिहून ठेवलेलं आहे, नाण्याचा आकार कसा आहे, नाण्यावरती चिन्ह काय आहेत, इत्यादी प्रकारची माहिती आपल्याला मिळते. त्याचबरोबर तुम्ही काही भांडी पाहू शकता, त्या भांड्यांवरून आपल्याला लोकजीवन समजू शकतं, लोकांचं आयुष्य कसं होतं ही माहिती, संस्कृतीविषयी माहिती आपल्याला भांड्यांवरून मिळते. त्याचबरोबर गड किल्ले हे देखील भौतिक साधनांमध्ये येतात. लेण्या हे देखील इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये समाविष्ट होतात. या सगळ्याचा अभ्यास करून आपल्याला इतिहासाबद्दल अधिक अधिक माहिती जाणून घेता येते. त्याचबरोबर ऐतिहासिक साधनांचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे लिखित साधनं. मानव कालांतराने लिहायला शिकला, त्याचबरोबर यापूर्वी लिहिली गेलेली लिपी वेगळी होती, लिहिण्याची पद्धत वेगळी होती. मंदिराच्या किंवा लेण्यांच्या भिंतीवरती लोक काही गोष्टी लिहून ठेवत होती. त्याचबरोबर ताम्रपट, तांब्यावरती काही गोष्टी लिहून ठेवल्या जात होत्या, त्याला आपण ताम्रपट म्हणतो. किंवा शिलालेख म्हणजे दगडांवरती लिहायची पद्धत होती. या सगळ्यांचा समावेश हा लिखित साधनांमध्ये होतो. मानवाला लिपीचा विकास करण्यासाठी भरपूर वर्ष लागली, आणि जसा जसा माणूस लिहायला लागला, जसं जसं त्याला लिपीचं ज्ञान अवगत झालं, तेव्हा माणसानं सभोवताली घडलेल्या सगळ्या घटना, दरबारामध्ये कामकाजाचे वृत्तांत हे सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या. अनेक राजांनी आपली आज्ञापत्र लिहून ठेवली आहेत, निवाडे लिहून ठेवलेत, दानपत्र ही दगडांवरती किंवा तांब्याच्या पत्र्यांवरती कोरून ठेवली आहेत. ह्या सगळ्याला लिखित साधनं म्हणतात. आणि या सगळ्याचं रूपांतर नंतर नाटकांमध्ये, काव्यांमध्ये, प्रवास वर्णनांमध्ये झालं. हे सगळ्या प्रकारचं साहित्य हे इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये येतं. इतिहासाच्या साधनांचा तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मौखिक साधनं, ज्याच्यामध्ये ओव्या, लोकगीतं, लोककथा यांचा समावेश होतो. काही साहित्य हे माहितीच्या किंवा पाठांतराच्या रूपानं एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे दिलं जातं. पिढ्यानपिढ्या असं साहित्य जपलं जातं. हे साहित्य लिखित स्वरूपात नसतं, त्यामुळे या साहित्याला मौखिक साधनं असं म्हणतात. या मौखिक साधनांमध्ये ओव्यांचा, लोकगीतांचा, लोककथांचा समावेश होतो. अशा प्रकारे आपण अगदी थोडक्यात इतिहासाच्या साधनांचे प्रकार समजून घेतले, त्यांची उदाहरणं पाहिली. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल
आणि ऐतिहासिक साधनांची माहिती देखील सोप्या आणि थोडक्या पद्धतीने तुम्हाला समजली असेल अशी मी आशा करते. धन्यवाद.